मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्याकडून झालेलं उपोषण आणि दुसरीकडं ओबीसीचं आरक्षण वाचवण्यासाठी लक्ष्मण हाके यांनी प्रत्युत्तरादाखल सुरू केलेलं आंदोलन यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मराठवाड्यातील सामाजिक आणि राजकीय वातावरण पुन्हा तापलेलं आहे त्यातच आजच्या जरांगे पाटील आणि पंकजा मुंड्यांच्या दसरा मेळाव्याची भर पडली आहे तसंच आरक्षणाच्या प्रश्नावरून पुन्हा एकदा निर्माण झालेल्या जनप्रक्षोभाचा दणका कोणाला बसणार याबाबतचे राजकीय आडाके बांधण्यास सुरुवात झाली आहे मागच्या वर्षभरापासून सुरू असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण आंदोलनाचा जबर फटका लोकसभा निवडणुकीत माहितीला बसला होता तसेच मराठवाड्यातून केवळ एकच जागा माहितीला मिळाली होती मराठवाड्यातील माहितीचे रावसाहेब दानवे पंकजा मुंडे प्रतापराव पाटील चिखलीकर महादेव जानकर असे बड़ेबडे नेते पराभूत झाले मात्र छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातील शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार संदीपान भुमरे यांनी दणदणीत विजय मिळवत शिंदे गट आणि माहितीवरील नामुष्की टाळली होती आता विधानसभा निवडणुकीपूर्वी मराठा समाजातील जनप्रक्षोभ पुन्हा एकदा तीव्र होत असल्यानं आणि मनोज जरांगे पाटील यांनी सत्ताधारी माहिती विरोधात आक्रमक भूमिका घेतलेली असल्यानं माहितीमधील घटक पक्षांची कसोटी लागणार आहे त्या पार्श्वभूमीवर मराठवाड्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या शिवसेना शिंदे गटासमोरही मोठं आव्हान असणार आहे तर विदर्भामध्येही लोकसभा निवडणुकीत शिंदे गटाला फारस यश मिळालं नव्हतं तसेच या भागात शिंदे गटाची ताकद मर्यादित आहे मात्र असं असलं तरीही या कठीण परिस्थितीत काही जागांवर हमकास विजय मिळवण्याची खात्री शिंदे गटाला आहे त्यापैकी पंधरा जागा कोणत्या याचा आज आपण आढावा घेणार आहोत नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी माहितीसाठी असलेल्या प्रतिकूल वातावरणातही मराठवाड्यातील कोणकोणत्या जागांवर शिवसेना शिंदे गट प्रभावी आहे हे पाहण्यापूर्वी आपण शिवसेना शिंदे गटाची मराठवाड्यातील सध्याची राजकीय परिस्थिती थोडक्यात पाहूया दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत मराठवाड्यामध्ये शिवसेनेनं वीस जागा लढवल्या होत्या त्यापैकी बारा जागांवर पक्षाला यश मिळालं शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर या बारा आमदारांमधील नऊ आमदार सध्या शिवसेना शिंदे गटात गेले तर तीन आमदार हे ठाकरे गटामध्ये राहिले मात्र मराठवाड्यातील बदललेल्या परिस्थितीत यापैकी अनेक मतदारसंघातील गणित बदलल्याचं बोललं जात आहे लोकसभा निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचे आमदार असलेल्या अनेक मतदारसंघात माहितीचे उमेदवार पिछाडीवर पडले होते ही बाब शिंदे गटाची चिंता वाढवणारी आहे मराठवाड्यातील सध्याची राजकीय परिस्थिती पाहता शिवसेना शिंदे गटाला पंधरा ते सोळा जागा मिळू शकतात त्यापैकी कुठल्या कुठल्या विधानसभा मतदारसंघात शिंदे गटाच्या उमेदवारांच्या विजयाची शक्यता अधिक आहे याचा आपण मतदारसंघाने आहे आढावा घेऊया शिंदे गटाचा विजय निश्चित असलेल्या मराठवाड्यातील पाच मतदारसंघांपासून सुरुवात करूया लोकसभा निवडणुकीत छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात शिंदे गटाचा उमेदवार विजयी झाला होता सद्यस्थितीत याच छत्रपती संभाजीनगर मतदारसंघात शिंदे गटाला चांगलं यश मिळण्याची शक्यता आहे शिवसेना शिंदे गटाचा उमेदवार विजयी होण्याची शक्यता असलेला पहिला मतदारसंघ आहे तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर पश्चिम या मतदारसंघात शिवसेनेचे ज्येष्ठ नेते संजय शिरसाट हे विद्यमान आमदार आहेत त्यांनी या मतदारसंघातून सलग तीन वेळा विजय मिळवलेला आहे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत संजय शिरसाट यांनी राजू शिंदेचा चाळीस हजार चारशे पंचेचाळीस मतांनी पराभव केला होता नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार संदीपान बुमरे यांना सदतीस हजार मतांची आघाडी मिळाली होती मात्र येथे तीन उमेदवारांमुळे झालेलं मतविभाजन शिंदे गटाच्या पथ्यावर पडलं होतं सद्यस्थितीत तिथून ठाकरे गटात गेलेले राजू शिंदे हे संजय शिरसाट यांना आव्हान देतील अशी शक्यता आहे तसंच अनुसूचित जातींसाठी राखीव असलेल्या या मतदारसंघातून लढण्यासाठी चंद्रकांत खैरेही इच्छुक आहेत तर तिथं एम आय एम सुद्धा आपला उमेदवार उतरवण्याची शक्यता आहे त्या पार्श्वभूमीवर तिथं अटीतडीची लढत होऊ शकते मात्र तरीही शिंदे गट आणि भाजप प्रबळ असल्यानं संजय शिरसाट विजय होतील याची शक्यता अधिक आहे शिंदे गटाचा उमेदवार विजय होण्याची शक्यता असलेला मराठवाड्यातील दुसरा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे वैजापूर वैजापूरमध्ये शिंदे गटाचे रमेश बोरणारे हे विद्यमान आमदार आहेत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत रमेश बोरणारे यांनी राष्ट्रवादीच्या अभय पाटील यांचा तब्बल एकोणसाठ हजार एकशे त्रेसष्ट मतांनी पराभव केला होता तर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत वैजापूर येथून भुमरे यांना सदतीस हजार मतांची आघाडी मिळाली होती तर इतर दोन्ही प्रमुख उमेदवारांच्या मतांची बेरीज ही शिंदे गटाला मिळालेल्या एकूण मतांपेक्षा बारा हजारांनी कमी होती त्यामुळे येथे शिवसेना शिंदे गट प्रबळ दिसत असून पुन्हा रमेश बोरणारे हेच आमदार होतील असं आकड्यांच्या गणितामधून दिसत आहे शिंदे गटाला विजयाची संधी असलेला तिसरा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे कन्नड कन्नड विधानसभा मतदारसंघामध्ये उदयसिंह राजपूत हे विद्यमान आमदार आहेत राजपूत हे सध्या ठाकरे गटामध्ये आहेत मात्र या मतदारसंघातील समीकरणं सध्या शिंदे गटाला अनुकूल अशी आहेत लोकसभा निवडणुकीच्या तिरंगी लढतीत कन्नड विधानसभा क्षेत्रामधून शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार संदीपान मुंबरे यांना सव्वीस हजार मतांची आघाडी मिळाली होती तर येथील माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना मतदारांचा फारसा पाठिंबा मिळाला नव्हता आता विधानसभा निवडणुकीतही येथे बहुरंगी लढत होण्याची शक्यता आहे तसंच शिंदेगट आणि भाजप यांनी योग्य ताळमेळ राखल्यास कन्नड मतदारसंघामधून शिंदे गटाचा आमदार निवडून येऊ शकतो पुढं शिंदे गटाचा उमेदवार होऊ शकतो असा चौथा मतदारसंघ येतो तो म्हणजे सिल्लोड सिल्लोडमध्ये अब्दुल सत्तार हे विद्यमान आमदार आहेत अब्दुल सत्तार सिल्लोडमधून सलग तीन वेळा विजयी झाले आहेत दोन हजार एकोणीस मध्ये सत्तार यांनी शिवसेनेकडून लढताना अपक्ष प्रभाकर पालोतकर यांचा चोवीस हजार तीनशे एक्क्याऐंशी मतांनी पराभव केला होता तत्पूर्वी दोन वेळा ते काँग्रेसकडून आमदार राहिले होते दरम्यान झालेल्या लोकसभा निवडणुकीत सिल्लोडमधून काँग्रेसच्या कल्याण काळे यांना अठ्ठावीस हजार मतांची आघाडी मिळाली होती मात्र त्यावेळी सत्तार यांनी दानवेंना सहकार्य न केल्यानं काळे यांना आघाडी मिळाल्याचा दावा केला गेला होता सिल्लोडमध्ये सत्तार यांचं चांगलं वर्चस्व असल्यानं ते फारसा धक्कादायक निकाल तिथं लागू देणार नाहीत अशी चिन्ह आहेत परिणामी तिथंही शिंदे गटाचा विजय होईल अशी दाट शक्यता आहे त्यानंतर मराठवाड्यात शिंदे गटासाठी अनुकूल असलेला पाचवा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे पैठण पैठणमध्ये संदीपान बुमरे हे विद्यमान आमदार होते लोकसभेवर निवडून गेल्यानंतर बुमरे यांनी येथील आमदारकीचा राजीनामा दिला होता दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत संदीपान बुमरे यांनी पैठणमध्ये राष्ट्रवादीच्या दत्तात्रय गोर्ड्यांचा चौदा हजार एकशे एकोणचाळीस मतांनी पराभव केला होता मात्र नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत तिथून काँग्रेसला अठ्ठावीस हजार मतांची आघाडी मिळाली होती त्यामुळे पैठणमधील समीकरणं बदलतील असा अंदाज वर्तवला जात आहे मात्र तिथं असलेलं संदीपान भुमऱ्यांचं वर्चस्व पाहता ते आपल्या होम पिचवर शिंदे गटाला विजय मिळवून देण्याचा आटोकाट प्रयत्न करतील आणि ती जागाही शिंदे गटाच्या खात्यात जाण्याची शक्यता अधिक आहे असं म्हटलं जात आहे दरम्यान शिवसेना शिंदे गटाचा विजय होईल असा सहावा मतदारसंघ आहे तो म्हणजे राज्य सरकारमधील मंत्री आणि शिंदे गटातील बड्या नेत्यांपैकी एक असलेले तानाजी सावंत हे परांडा विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार आहेत दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत सावंत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राहुल मोटे यांचा बत्तीस हजार नऊशे दोन मतांनी पराभव केला होता मात्र नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत परांडा विधानसभा क्षेत्रातून ठाकरे गटाचे उमेदवार ओमराजे निंबाळकर त्यांना तब्बल एकोणऐंशी हजार मतांची आघाडी मिळाली होती त्यामुळं तिथं विजय मिळवण्याचं आव्हान तानाजी सावंत यांच्या समोर आहे मात्र लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीची गणितं वेगळी असल्यानं तानाजी सावंत हे त्यांचा मतदारसंघ राखतील अशी शक्यता वर्तवली जाते शिवसेना शिंदे गटाला विजय मिळू शकेल असा सातवा मतदारसंघ आहे तो म्हणजे कळमनुरी कळमनुरीमध्ये शिवसेना शिंदे गटाचे संतोष बांगर हे विद्यमान आमदार आहेत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत संतोष बांगर यांनी वंचित बहुजन आघाडीच्या अजित मगर यांचा सोळा हजार तीनशे मतांनी पराभव केला होता कट्टर हिंदुत्ववादी चेहरा अशी संतोष बांगर यांची ओळख आहे मात्र नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत कळमनुरी ठाकरे गटाच्या उमेदवाराला एकवीस हजार मतांची आघाडी मिळाली होती त्यामुळे ते संतोष बांगर यांच्यासमोर मोठं आव्हान उभं राहिलेलं आहे तर माहितीनं योग्य समन्वय राखला आणि त्यांना जरांगींच्या आंदोलनाचा प्रभाव कमी करण्यात यश आलं तर संतोष बांगर कळमनुरी येथून पुन्हा एकदा विजय होऊ शकतील मराठवाड्यात शिंदे गटाला विजयाची अपेक्षा असलेला आठवा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर मध्य या मतदारसंघात प्रदीप जयस्वाल हे विद्यमान आमदार आहेत तिथं मुस्लिम मतदारांची संख्या देखील लक्षणीय आहे तरीही त्या मतदारसंघातून प्रदीप जयस्वाल यांनी दोन हजार एकोणीस मध्ये एम आय एमच्या उमेदवाराचा तेरा हजार आठशे ब्याण्णव मतांनी पराभव केला होता मात्र नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघात ठाकरे आणि शिंदे या शिवसेनेच्या दोन गटांमध्ये मतविभाजन झाल्यानं एम आय एमला ला आघाडी मिळाली होती आता विधानसभेतही येथील निकाल मतविभाजनावरच अवलंबून असेल त्यात शिंदे गट आणि माहितीला हिंदू मतदारांचं मतविभाजन रोखण्यात यश मिळालं तर या मतदारसंघातून शिंदे गटाला विजय मिळू शकतो असं म्हटलं जात आहे मराठवाड्यातून शिवसेना शिंदे गटाला विजयाची अपेक्षा असलेला नववा मतदारसंघ म्हणजे नांदेड उत्तर इथं शिंदे गटाचे बालाजी कल्याणकर हे विद्यमान आमदार आहेत तर बालाजी कल्याणकर यांनी दोन हजार एकोणीस मध्ये काँग्रेसच्या डी पी सावंत यांचा सा बारा हजार तीनशे त्रेपन्न मतांनी पराभव केला होता मात्र नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत तिथून काँग्रेसनं मोठी आघाडी घेतली होती त्यामुळे ते तेथील शिंदे गटाचं भवितव्य हे भाजपकडून होणाऱ्या मदतीवरच अवलंबून असेल मराठवाड्यात शिवसेना शिंदे गटाला विजयाची अपेक्षा असलेला दहावा विधानसभा मतदारसंघ तो म्हणजे उमरगा अनुसूचित जातींसाठी आरक्षित असलेल्या उमरग्यामध्ये शिवसेना शिंदे गटाचे ज्ञानराज चौगुले हे विद्यमान आमदार आहेत चौगुले यांनी दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत पंचवीस हजार पाचशे शहाऐंशी मतांनी विजय मिळवला होता मात्र काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत उमरग्यामधून ठाकरे गटाला तब्बल चव्वेचाळीस हजार मतांची आघाडी मिळाली होती त्यामुळे तिथं शिंदे गटासमोरील आव्हान कठीण आहे तरी मतदानापर्यंत मराठा आरक्षण आंदोलनावर तोडगा निघाल्यास तिथूनही विजय मिळण्याची संधी शिंदे गटाला असेल एकंदरीत परिस्थिती पाहता मराठवाड्यामध्ये मराठा आरक्षण आंदोलन त्याला प्रत्युत्तर म्हणून सुरू झालेले ओबीसीचं आंदोलन शेतीचे प्रश्न बेरोजगारी या मुद्द्यांमुळे सत्तेवर असलेल्या माहितीसाठी लढत अवघड आहे पण अशा परिस्थितीतही मराठवाड्यातील पाच ते सहा जागांवर शिवसेना शिंदे गटाला विजय मिळण्याची शक्यता आहे उर्वरित ठिकाणी शिंदे गटासमोर कठीण परिस्थिती आहे मराठवाड्यानंतर आता शिंदे गटाला विजयाची अपेक्षा असलेल्या विदर्भातील पाच जागांचा आपण आढावा घेऊयात विदर्भामध्ये सध्या शिवसेना शिंदे गटाचे तीन आमदार आहेत तर दोन हजार बावीस मध्ये झालेल्या बंडानंतर काही अपक्ष आमदारही शिंदे गटासोबत आले होते त्यामुळे यावेळी किमान पाच जागांवर विजय मिळेल अशी शिवसेना शिंदे गटाला अपेक्षा आहे विदर्भात शिवसेना शिंदे गटाला विजयाची अपेक्षा असलेला पहिला विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे दिग्रस यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे संजय राठोड हे विद्यमान आमदार आहेत संजय राठोड यांचं या मतदारसंघात वर्चस्व आहे मागच्या सलग तीन निवडणुकांमध्ये संजय राठोड यांनी तिथून विजय मिळवला मात्र नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत दिग्रजमध्ये ठाकरे गटाला नऊ हजार मतांची आघाडी मिळाली होती ही बाब संजय राठोड यांची चिंता वाढवणारी आहे मात्र असं असलं तरी ते तिथून विजय होतील याची शक्यता अधिक आहे शिवसेना शिंदे गटाला विजयाची अपेक्षा असलेल्या विदर्भातील दुसरा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे उमरेड उमरेडमध्ये दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये काँग्रेसचे राजू पारवे हे विजयी झाले होते यावर्षी लोकसभा निवडणुकीपूर्वी ते शिवसेना शिंदे गटात दाखल झाले होते मात्र लोकसभा निवडणुकीत उमेदवारी मिळूनही त्यांचा पराभव झाला होता आता उमरेड विधानसभा मतदारसंघातून त्यांना शिंदे गटाकडून उमेदवारी मिळू शकते तसेच येथील समीकरणं पाहता त्यांचा विजय होण्याची शक्यता अधिक आहे शिवसेना शिंदे गटाचा विजय होण्याची शक्यता असलेला विदर्भातील तिसरा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे दर्यापूर दर्यापूरमधील विद्यमान आमदार असलेले बळवंत वानखेडे हे आता लोकसभेवर निवडून गेले आहेत तिथे शिवसेना शिंदे गटाकडून अभिजित अडसूळ यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे दोन हजार एकोणीस मध्ये अभिजित अडसूळ येथून विजयी झाले होते अनुसूचित जातींसाठी आरक्षित असलेल्या या मतदारसंघातील एकंदरीत समीकरण आणि अडसू यांचा जनसंपर्क पाहता ते इथून विजय होऊ शकतात शिवसेना शिंदे गटाचा विजय होण्याची शक्यता असलेला विदर्भातील चौदा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे बुलढाणा बुलढाण्यामध्ये शिवसेना शिंदे गटाचे संजय गायकवाड हे विद्यमान आमदार आहेत संजय गायकवाड यांनी दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत वंचितच्या विजयराज शिंदे यांचा सव्वीस हजार पंच्याहत्तर मतांनी पराभव केला होता मात्र नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून ठाकरे गटाला दोन हजार मतांशी आघाडी मिळाली होती त्यामुळे संजय गायकवाड यांच्यासाठी ही लढत अवघड आहे मात्र ते विजय होण्याची शक्यता आहे शिवसेना शिंदे गटाला विजय मिळण्याची शक्यता असलेला विदर्भातील पाचवा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे मेहकर मेहकर मध्ये शिवसेना शिंदे गटाचे संजय रायमुलकर हे विद्यमान आमदार आहेत संजय रायमुलकर यांनी दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत अनुसूचित जातींसाठी आरक्षित असलेल्या मेहकर मधून बासष्ट हजार दोनशे दोन मतांनी विजय मिळवला होता आणि आताही त्यांनी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे परिणामी त्यांचा विजय देखील होण्याची शक्यता आहे तर विदर्भ मराठवाड्यातील या पंधरा मतदारसंघात शिंदे गटाला विजय मिळण्याची शक्यता आहे पण तुम्हाला नेमकं काय वाटतं यापैकी किती मतदारसंघात शिंदेना विजय मिळू शकतो तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विषय सुमारी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद